मला वाटतं आहे की आता 8-9 महिन्यावरच महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत. मागच्या महानगरपालिकेत आपल्या सगळ्यांनी पाहिलं होतं की माझी कामगिरी काय होती आणि माझी प्रतिमा कशी होती. ती प्रतिमा मलिन करण्याचे काही लोक प्रयत्न करत आहेत. मला वाईट वाटतं की त्याच्यामध्ये पोलीसही बळी पडत आहेत. परंतु ठीक आहे, प्रतिमा मलिन होईल, पण मी जे पुणे शहरातल्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयामध्ये जे आहे ते हृदयातनं तुम्ही कोणी काढू शकत नाही. हे मला तुम्हाला एक स्पष्ट सांगायचं की तुम्ही कितीही आपटा, संजय काकडे कुठेही सापडणार नाही, कशातही सापडणार नाही. कारण तो काय आहे ते त्याला स्वतःला माहिती आहे आणि पुणे शहरातल्या पब्लिकला माहिती आहे. ह्या येणाऱ्या 2021 निवडणुकांमध्ये काही लोक प्रयत्न करतात की मी सहभागी होऊ नये. आता मी सहभागी व्हायचं नाही व्हायचं कुठून व्हायचं हा नंतरचा भाग आहे. पण आपल्याला साधी गोष्ट आहे की यातले बरेच पत्रकार कोर्टातसुद्धा होते. पोलिसांची भूमिका पण त्यांनी पाहिली की कुठल्याही 7 वर्षाच्या आतल्या शिक्षेला 41 सेक्शन असतं, 41 त्याच्या खाली नोटीस देतात. त्या नोटीसच्या आधारे 48 तासानंतर त्या माणसाला अटक करतात. परंतु मला कुठलीही नोटीस दिली नाही, समज दिलं, दोन समज दिले जे आपल्या समोरच आहे. एकटा हाताने लिहून दिलं एक समज, हे समज हाताने लिहून दिलं काल आणि मी काल लगेच आज गेलो. त्याच्या आधी 30 दिवसापूर्वी मला एक समज दिलं. तेही समजपत्र आहे, 41 सेक्शन कुठेही नाही आहे. सुप्रीम कोर्टांच्या गाईडलाईन आहेत की 41 सेक्शन 41 जोपर्यंत तुम्ही आरोपीला देत नाही तोपर्यंत तुम्हाला अधिकार कुठलेही अटक करायची नसतात. परंतु केलं असेल, माझं पोलीस खात्यावर काहीही रोष नाही आहे. फक्त पोलीस खातं चालवणाऱ्या मागच्यांवरती माझा संशय आहे. बाबा तुम्ही कशा करताय हे सगळं? करताय कोण करतंय हे सगळं? कोणी करत असतील आता कोण असेल मला माहीत नाही. पण तुम्हाला जर का महानगरपालिका जिंकायची तुमचा दम असेल तर लढा तुम्ही, आम्ही कोण नाही म्हणतोय तुम्हाला. तुम्ही कशा प्रकारे सहभागी होणार? लढा आता घेणार तुम्ही? आता मी त्यावेळेस बघू आपण काय करायचं. परंतु माझं सगळ्यांना हीच विनंती आहे की अरे तुम्ही माझं जे कॅरेक्टर खराब करायच्या मागं लागलात ते असं होणार नाही. मला वाटत नाही असं होईल. कारण मला आणि जनतेला, पुणे शहरातल्या बऱ्याचशा जनतेला म्हणा किंवा संस्थांना म्हणा, सगळ्यांना माहिती आहे मी काय. संजय काकडे गेले 30 वर्ष बिझनेस करतोय, एकाही चौकीत कुठली कंप्लेंट नाही संजय काकडेची. 6 वर्ष राजकारणात घावले मी, एक माणूस मला दाखवायचं की राजकारणामुळे माझा माणूस कोणी दुःखी झाला आहे. विरोधी पक्ष दुःखी होत असत त्यांची चिंता करत नाही. परंतु कुठलेही आरोप काही नसताना कोणाशी कोण गजा मारणे, कोण कची रॅली काय संबंध आहे, माझी कुठली गाडी होती, माझी कुठली त्याला मदत होती का मी होतो, काहीच नव्हतं. परंतु त्यांनी त्या पंक्तीत बसवायचा प्रयत्न केला. माझा कोर्टावर, न्यायावर विश्वास ना, म्हणून मी त्यांच्या काय आडावडा केला नाही किंवा त्यांना काही बोललो पण नाही. अटक करायची करा, समज द्यायची द्या, मला काही फरक पडत नाही. मला न्याय देवतेवर विश्वास आहे माझा. चौकशीसाठी पण याआधी बोलवलं होतं नाही काहीही ते. मग आज विचारलं, आज वास्तविक मंदर आणखी 2-3 पत्रकार आज होते, त्यांना विचारलं आमच्या वकिलांनी जजला की बाबा काही प्रूफ आहे का तुमच्याकडं? असेल तर द्या आम्हाला, दाखवा प्रूफ. आम्ही जेवढी कस्टडी मागेल तेवढी मी स्वतः आजही तुमच्या समोर जाहीर करतो. काही प्रूफ द्या, मी स्वतः 5 दिवस कस्टडी जाऊन बसेल. आजही तुम्ही प्रूफ घ्या कुठले, पण माझा न्याय देवते विश्वास होता, त्यांनी न्याय दिला. आता तुम्ही जनता आहे, जनतेसमोर त्यांनी प्रूफ द्यावे. मी 5 दिवस कस्टडी घ्यायला तयार आहे. पण काय कारण आहे म्हणजे तुम्ही म्हणता हे कोण करते की गेले अशी चर्चा आहे की गेल्या काही दिवसात तुम्ही राष्ट्रवादी सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करताय? नाही, मी मी कुठल्याही राष्ट्रवादीच्या जवळीक साधण्याचा प्रयत्न केला नाही किंवा कुठल्याही राजकारणात सहभाग घेतलेला नाही. मी गेले वर्षभर मी माझा व्यवसाय करतोय. आपणही पाहिलं असेल माध्यमांना, जाहिरातीच्या माध्यमांना किंवा लॉन्चिंगची जाहिरात, मी माझा व्यवसाय करतो. परंतु हे विनाकारण दंच मारायचा प्रयत्न करते त्यांना माझं याद्वारे लास्ट वॉर्निंग आहे. आता ह्याच्यापुढं अशा काही कुडघरे विनाकारण केल्यात तर मी पण मग सगळे माझ्याकडे भरपूर आहे मटेरियल, ते मी बाहेर काढेन.